नमस्कार श्वेता यूट्यूब चैनल तुमचे सर्वांचे स्वागत है। तर चला तर आज मी काही तुम्हाला हिवाळ्यात आपले केस जर कोरडे होत असतील त्यासाठी आपण काय घरगुती उपाय करू शकतो ते सांगणार आहे। त्याच्यासाठी म्हणजे सर्वप्रथम उपाय म्हणजे तुम्ही केस धुताना ते कधीच गरम पाण्याने एकदम धुऊ नये, ते एकदम कोमट पाण्याने किंवा साध्या थंड पाण्याने धुवावे। त्याच्यामुळे ते कोरडे होणार नाही आणि केसात कोंडे होण्यापासून वाचू शकतात। कारण थंडीच्या दिवसांमध्ये हवामान इतके कोरडे असते की आपले केस आपोआपच कोरडे पडतात आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये कोंडा होतो। तसेच जर तुम्ही केस धुण्या अगोदर छान खोबरे तेल थोडंसं कोमट करून केसांची मसाज केली तर त्याने खूप फायदा होतो। तसेच केसामध्ये जर कोंडा झाला असेल तर तुम्ही कोरफडीचा जेल म्हणजेच ॲलोवेरा जेल लावून त्याने छान मसाज करावी आणि मग केस धुवा। तसेच तुम्ही लिंबाचा रस सुद्धा लावून मसाज करू शकता। तसेच केमिकलयुक्त मेहंदी केसांना हिवाळ्यामध्ये लावणे टाळावी। जर तुम्हाला मेहंदी लावायचीच असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये थोडेसे खोबरे तेल टाकून त्याच्यानंतर ती मेहंदी केसांना लावी। तसे हिवाळ्यामध्ये आपण केस धुणं जास्ती वेळा टाळतो असं करू नये, त्याच्यामुळे केसामध्ये कोंडा होऊन ते केस कोरडे होतात। तर हिवाळ्यामध्ये 2-3 वेळा तरी केस धुवावे तुम्ही छान पैकी। तसेच आपण जर ड्रायफ्रूटचा वापर खाण्यामध्ये केला तर खूप फायदा होतो। तसेच बदाम आणि अक्रोड हे नेहमी खावे, त्याच्यामुळे आपले केस कोरडे होण्यापासून वाचू शकतात। तर माझी व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।